मुलगा रोज घर पेटवायला उठतो. एके दिवशी सकाळी सकाळी फोन गणगणला. हॅलो सर, मी निमिषा सावंत बोलते. माझ्या मुलासंदर्भात तुम्हाला ताबडतोब भेटणं आवश्यक आहे. प्लीज सर, मला वेळ द्या ना, खूपच इमर्जन्सी आहे. प्लीज. आणि सकाळी 9 वाजता निमिषा आली. वय साधारण 27-28 असावं. अंगाने स्थूल, 2 जिने चढून आल्यावर तिला 5 मिनिटं सुद्धा बोलता येत नव्हतं. तशीच धापाटाकत बोलू लागल्यावर मी म्हटलं, जरा श्वास तर घे 2 मिनिटं, मग शांतपणे बोल. आणि त्या क्षणी स्पष्ट जाणवलं की मूल सांभाळण्यासाठी निमिषाची एनर्जी लेवल फार कमी पडते. निमिषा म्हणाली, नाही सर, शांतपणा कुठला आलाय? मुलांना अक्षरशः जगणं मुश्किल करून टाकले. काय कुणाला माहित, तो रोज घर पेटवायला उठतो. तिचा मुलगा फार मोठा असणार नाही या अंदाजानं मी तिला विचारलं, कितवीत आहे ग तुझा मुलगा? त्याचा अभ्यासामध्ये परफॉर्मन्स कसा आहे? आणि घर पेटवायला उठतो म्हणजे नेमकं काय करतो? निमिषा म्हणाली, तिसरीत आहे सर कुणाल, 8 वर्षाचा आहे. एकदम हुशार, एक पाठी आहे. टीचर्स त्याचं खूप कौतुक करत असतात, पण घरी आला की त्याचं डोकं फिरतं, हैराण करून टाकतो. जराही ऐकत नाही, एका जागी स्थिर बसत नाही. शाळेतून घरी आला की याला खायला प्यायला काही नको असतं, नुसता या सोफ्यावरून त्या सोफ्यावर उड्या मारत असतो. घरचे सगळे अगदी वैतागले त्याच्यावर, मला तर काही सुचतच नाही आहे. रोज सकाळी पेपर आला की कुणाच्याही हातात जाण्यापूर्वीच हा तो पेपर घेतो, त्याची मुठ्ठीच्या मुठ्ठी सुरळी करतो आणि काड्याची पेटी शोधायला लागतो. एक बरं आहे की आम्ही त्याचा एकंदर रागरंग बघून काड्याच्या पेट्या त्याच्या हाताला लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवलेल्या असतात, नाहीतर याचा काहीच नेम नाही, खरंच घर पेटवेल सुद्धा एखाद दिवस. मी निमिषाला म्हटलं, ठीक आहे, कुणाला उद्या घेऊन ये, पण तत्पूर्वी मला एक सांग, तू कुठे राहतेस, काय करतेस, तुझा नवरा काय करतो? निमिषा म्हणाली, आता ताकाला जाऊन भांडे लपवण्यात काय अर्थ नाही म्हणून सांगते सर, मी माझ्या नवऱ्याजवळ राहत नाही. गेली 2 वर्ष मी माझ्या आई वडिलांजवळ राहते. आमच्या माहेरचं तसं सगळं चांगलं आहे, त्यामुळे मला काहीही करण्याची गरज नाही. नवऱ्याचं दुसरीबरोबर लफडा आहे. अजून तसा आमचा रितसर घटस्फोटी झालेला नाही, पण तो मजा मारतोय तिच्याबरोबर. आणि माझ्या गळ्यात मात्र ही बॅट टाकली आहे, जळली मेली पिडा नसती. मला तिच्या या विधानाचं हसूही आलं, रागही आला, आणि तिची कीवही करावीशी वाटली. मी म्हटलं, तुझ्या ब्यादीला उद्या घेऊन ये, आपण त्याच्या फिंगरप्रिंटचा अनालिसिस करूया आणि मग काय ते ठरवूया. त्याला तू इथे आणून सोड, मी जरा त्याच्याबरोबर गप्पा मारतो, तोपर्यंत तू बाहेर चक्कर मारून ये. चालेल सर, पण तो एका जागी स्थिर बसत नाही बरं, तो तुमचं इथलं सगळं विस्कटून टाकेल, खुर्च्या मोडून टाकेल. मी म्हटलं, अरे हो हो हो, त्याची काळजी करू नकोस तू. आणि सकाळी कुणाल आला. त्याच्या डोळ्यातूनच त्याचा खट्याळपणा डोकावत होता, भिरभिरती नजर, हातापायाच्या हालचाली बरंच काही सांगून जात होत्या. आपली ब्याद माझ्या ताब्यात देऊन निमिषा हुश्य करून निघून गेली. मी कुणालला विचारलं, कुणाल, तुला उड्या मारायला फार आवडतं ना रे? कुणाल म्हणाला, हो, पण काका, मला घरी कुणी उड्या मारायलाच देत नाही हो. मी त्याला म्हटलं, चल आपण दोघे मिळून उड्या मारूया. म्हणजे मी इथं उड्या मारायच्या आणि तुम्ही पण माझ्याबरोबर उड्या मारणार? ये, कुणालची एक्साइटमेंट. आणि आम्ही दोघांनी खूप उड्या मारल्या, अगदी कुणालनं पुरे म्हणेपर्यंत. तो शांत बसल्यानंतर मी त्याला म्हटलं, अरे कुणाल, तुझ्या बोटाचे ठसे मला हवे आहेत रे, कसे दिसतात, त्याच्यावरती कसली कसली चित्रं आहेत ती मला बघायची आहेत. आणि मग मी आमच्या असिस्टंट काउन्सिलर्सना सांगितलं, त्याचे बोटाचे ठसे घ्या. मी त्याच्यासमोरच बसून होतो आणि तेवढ्यात निमिषा आली. निमिषानं आल्या आल्या विचारलं, सर फार दमवतोय काय हा तुम्हाला? मी म्हटलं, नाही, मीच दमवतो त्याला. आणि तिने खरंच पाहिलं,
कुणाल एका जागी शांत बसला होता आणि शांतपणे आमच्या असिस्टंट काउन्सिलर्सना आपल्या फिंगरप्रिंट्स देत होता. मी निमिषाला म्हटलं, हे तुझ्या पहिल्या भागाचं उत्तर. एखाद्या प्रचंड फोर्सनं पाणी वाहत असलेल्या मोठ्या पाईपसमोर आपण जर तोंडा ठेवला तर आतून वाहणारं पाणी जिथून मोकळी जागा मिळेल, छिद्र मिळतील, तिथून बाहेर पडणारच. मुळात मुलं 6 ते 12 या वयात प्रचंड एनर्जेटिक असतात. त्यांची एनर्जी आपण सप्रेस करू लागलो तर जिथं जागा दिसेल तिथं ती एनर्जी बाहेर काढत राहणार. शाळेतून घरी आलेलं मूल एका जागी बसून कंटाळून आलेलं असतं. घरी आल्यावरही पुन्हा तुम्ही त्याला एका जागी स्थिर बसायला सांगितलं तर त्याला ते कसं आवडेल, म्हणून तो उड्या मारतो. नुसत्या जमिनीवर उड्या मारण्यात काय मजा आहे असं वाटून तो या सोफ्यावरून त्या सोफ्यावर उड्या मारतो. भुकेपेक्षाही त्याला आपली ऊर्जा शारीरिक कसरतीत खर्च करावीशी वाटते. त्याची ऊर्जा त्याला हवी तशी वापरली गेली तरच तो एका जागी शांत बसेल. आता बसलाय ना तसा. निमिषा म्हणाली, पण सर त्याला उड्या मारायच्या असतात तेव्हा घरातले सगळे टीव्ही बघत असतात, त्यांना साहजिकच कुणालचा राग येतो. मी निमिषाला सुचवलं, उद्यापासून एक गोष्ट न चुकता करायची. कुणाल शाळेतून यायची वेळ झाली की तू त्याच्यासाठी खाऊचा डबा तयार ठेवायचास. तो आला की त्याला घेऊन लगेचच घराबाहेर पडून जवळपासच्या ग्राउंडवर जायचं. तिथल्या पायऱ्यांवर त्याला मनसोक्त उड्या मारायला सांगायचं. त्याचं भरभरून कौतुक करायचं. तो दमला की मग त्याला जवळ घेऊन बसायचं आणि त्याला जाणीवपूर्वक प्रेमानं खाऊ भरवायचा. एक गोष्ट लक्षात घे निमिषा, त्याची कायनेस्थेटिक एनर्जी लेवल जास्त असल्यामुळे त्याला तू जेवढा प्रेमानं स्पर्श करशील तेवढा तो शहाण्यासारखा वागतोय असं तुला लक्षात यायला लागेल. रोज रात्री झोपताना त्याच्या डोक्यावरून हात फिरव, तू मला खूप आवडतोस असं आवर्जून म्हण. किती लागवी आणि चुणचुणीत बाळ आहे ग तुझं. त्याला ब्याद म्हणताना एक आई म्हणून तुझी जीभ कशी कचरत नाही. कुणाल लुळापांगडा असता तर काय केला असतंस तू. तेव्हा ही ब्याद माझ्या गळ्यात पडली आहे असा विचारही यापुढे मनात आणू नकोस. नकारात्मक भूमिकेतून तू बाहेर ये पहिल्यांदा. नवरा तिकडे मजा मारतोय हीच गोष्ट तुला महत्वाची वाटत असेल आणि सलतही असेल तर कुणालला कुठल्या तरी अनाथ आश्रमात ठेव आणि तूही मोकळी राह, जा मजा मार. अन्यथा यापुढे कुणालला निगेटिव्ह व्हायब्रेशन्स देणं बंद झालं पाहिजे ताबडतोब. त्याच्याकडे तुम्ही लोक बघू शकत नाही यात त्याचा काय दोष आहे. फिंगरप्रिंट्सवरून कुणालचा जो काही रिपोर्ट आला त्या रिपोर्टवरून निमिषाला मी कुणालबद्दलच्या इतर अनेक बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू जणू काही तिच्यासमोर पहिल्यांदाच उघडत होते. आणि एका आठवड्यात कुणालमध्ये बऱ्यापैकी बदल दिसू लागला कारण खरा बदल निमिषामध्ये झाला होता. घर पेटवायचा विषय अजूनही बाकीच होता. निमिषाच्या आई वडिलांविषयी मी माहिती काढली आणि पटकन माझी ट्यूब पेटली. तिचे वडील फटाक्यांचे व्यापारी, घराच्या बेसमेंटमध्ये फटाक्यांचं गोडाऊन, त्यामुळं मुलाच्या हातात काड्याची पेटी पडूच नये याविषयी ते अतिजागरूक होते. पण हे मुलांना समजावून न सांगता काड्याची पेटी मुलांच्या हातात दिसली रे दिसली की ती खसकन ओढून घ्यायची आणि शिव्यांच्या लाखोलीसहित पाठीत एक रट्टा मारायचा, हा त्यांचा धाक दाखवण्याचा खाक्या. कुणालची कायनेस्थेटिक एनर्जी लेवल जास्त असल्यामुळे उत्सुकता ही त्याची ताणली जायची. मला काडी कशी पेटवायची हे चांगलं माहीत असताना आजोबा एवढे का चिडतात हे त्याला कळायचंच नाही. आणि मग एवढीशी काडी हातात घेतली तर शिव्या देतात काय, अख्खं घरच पेटवतो की नाही बघा एक दिवस, या भूमिकेत गेलेली त्याची मानसिकता. आणि मग वर्तमानपत्राची सुरळी करून गॅसकडे धाव घेणं ही त्या अनुषंगानं त्याची झालेली कृती. एव्हा ना कुणाल माझ्या आणि माझ्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. प्रेमासाठी आणि आपुलकीच्या स्पर्शासाठी आसुसलेलं आणि व्याकुळलेलं ते पोर आल्या आल्या माझ्या पत्नीच्या मांडीवर जाऊन बसायचं आणि माझ्या डोळ्यात टचकन पाणी यायचं. पुढचे 5-6 दिवस आम्ही आणखी एक प्रयोग केला. कुणाल आला की नेहमीप्रमाणे उड्या मारायच्या, त्यानंतर रद्दीचा एक गठ्ठा घेऊन बसायचं, एक एक वर्तमानपत्राची त्याला सुरळी करायला सांगायची आणि ती त्यालाच पेटवायला सांगायची. पहिले 2 दिवस आम्ही त्यावर देखरेख केली, पुढे पुढे आम्ही त्याला साहित्य द्यायचो आणि आमच्या कामाला लागायचो. एके दिवशी कुणाल म्हणाला, काका बास आता माझं पोट भरलं पेटवून पेटवून.
त्यानंतर कधीही त्याला घर पेटवावंस वाटलं नाही, कारण उत्सुकतेला पूर्ण खत पाणी घातलं गेलं होतं. पाठोपाठ मी निमिषाचंही फिंगरप्रिंट अॅनालिसिस करून घेतलं आणि नवऱ्याबरोबरच्या तिच्या नातेसंबंधात नेमकी तिच्याकडून कुठे काय चूक झाली आहे याची जाणीव तिला करून दिली. त्यानंतर तिला सांगितलं की वजन कमी कर आणि एनर्जी लेवल वाढव, आई वडिलांच्या घरातून बाहेर पड, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि कुणाला घेऊन तू परिस्थितीशी एकटी लढ. तीही आता आई वडिलांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडली आहे, जॉब करते आहे, कुणालचा सांभाळ छान करते आहे. घर पेटवायला चाललेल्या कुणालचा आज मात्र तिला खूप अभिमान वाटतो. श्रोते हो, मला या केस स्टडीमधून असं सांगायचं आहे, प्रत्येक मूल हे जन्माला येताना काही ना काहीतरी क्षमता घेऊन आलेलं असतं. काही जणांची क्षमता दृश्य स्वरूपामध्ये जास्त असते, काही जणांची क्षमता श्रवण स्वरूपामध्ये जास्त असते आणि काही जणांची क्षमता शारीरिक ॲक्शनमध्ये, शारीरिक प्रक्रियांमध्ये जास्त असते. कुणाल हा तिसऱ्या प्रकारातला. कुणालची शारीरिक एनर्जी लेवल प्रचंड, त्यामुळे त्याला जेवढं दाबलं जायचं तेवढा तो उसळून उठायचा. ज्या मुलांची एनर्जी लेवल जास्त आहे त्या मुलांच्या बरोबर पालकांनी खेळलं पाहिजे, त्यांना घेऊन फिरायला गेलं पाहिजे, त्यांना दमवून झोपवलं पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा पालक मुलांची वागतात त्यावेळेला मुलं देखील पालकांना अपेक्षित असतो त्याप्रमाणे प्रतिसाद द्यायला लागतात.